मिलिंद देवरा यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा. मिलिंद देवरा शिवसेनेत प्रवेश करणार. थोड्याच वेळात देवरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करणार पक्षप्रवेश. मिलिंद देवरा यांच्यासोबत 10 माजी नगरसेवक, 20 पदाधिकारी, 15 व्यापारी संघटना करणार शिवसेनेत प्रवेश. देवरांच्या पक्षप्रवेशानं काँग्रेसला खिंडार. मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशाची माहिती नाही. पक्षप्रवेश होत असेल तर स्वागतच. मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. राज्यात खोक्यांचं राजकारण सुरू. सगळे सत्तेसाठी इकडे तिकडे जात आहेत. राऊतांची मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावरून टीका. दक्षिण मुंबईच्या जागेवरती खासदार अरविंद सावंत लढणार. संजय राऊतांची माहिती. 19 जानेवारीला वाढवण बंदराची जनसुनावणी. जनसुनावणीला भूमिपुत्र, कोळी बांधव, शेतकऱ्यांचा विरोध. वाढवण बंदराचा संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता. नवी मुंबई विमानतळाची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी केली पाहणी. विमानतळ मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होईल ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती. सोयाबीन कापसाच्या भावासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक. रविकांत तुपकरांनी गुजरातला जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा दिला इशारा. भोगीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मातेला पारंपरिक पोशाख आणि अलंकार परिधान. मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. बैलगाडी स्पर्धांसाठी प्रांताधिकारी देणार परवानगी. जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांचे आदेश. बेकायदा बैलगाडी स्पर्धांना आळा बसणार. अटल सेतूवर पहिल्याच दिवशी 8164 वाहनांचा प्रवास. सेतू पाहण्यासाठी मुंबईकरांची उत्सुकता. सेल्फी काढण्यासाठी लगबग. सत्पंथ संस्थांच्या वतीनं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 टन चिक्कीचा प्रसाद. जनार्दन महाराज विविध महंतांच्या हस्ते पूजन करून प्रसाद अयोध्येकडे रवाना. भारतीय वायुदलाकडून मरीन ड्राईव्ह इथे चित्तथरारक हवाई कसरतींचं आयोजन. मुंबईचं आकाश सारंग हेलिकॉप्टरनं रंगवलं लाल रंगात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.